सर्वांना नमस्कार। मी योगेश राणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास जी स्कूल वेब आहे, जी आपल्या शाळेची वेबसाईट आहे, ती अपडेट कशी करायची याविषयीचं थोडक्यात मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊया। सर्वप्रथम आपलं कॉम्प्युटरमधील गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करून आपल्याला पहिला ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा आहे, education.maharashtra.government/sanch/user। आणि इथून पुढे जायचं आहे। या ठिकाणी पुढची टॅब ओपन होईल, जी आपण MDM किंवा आपली संच मान्यता अपडेट करण्यासाठी जी वेबसाईट वापरत होतो त्या पेजवरती आपण जाणार आहोत। आणि या ठिकाणी गेल्यानंतर हे जे या ठिकाणी होमचा या ठिकाणी बार दिसतो आहे, याच्यावरती आपल्याला स्कूल वेबसाईट हा एक या ठिकाणी जो ऑरेंज कलरमध्ये आपणास दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। स्कूल वेबसाईट याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो आपल्यासमोर ओपन होते। या विंडोमध्ये आपल्याला आपला UDIS नंबर टाकायचा आहे। मी या ठिकाणी माझ्या शाळेचा UDIS नंबर टाकत आहे। आपल्याला आपल्या शाळेचा UDIS नंबर या ठिकाणी टाकून झाल्यानंतर व्ह्यू स्कूल वेबसाईट या ठिकाणी क्लिक करून आपल्या शाळेची वेबसाईट या ठिकाणी आपल्याला बघता येईल। या ठिकाणी बघा, माझ्या शाळेची जी वेबसाईट आहे मी काही प्रमाणात अपडेट केलेली असल्यामुळे या ठिकाणी हा नोटीस बोर्ड आपल्याला दिसतो आहे। आणि या नोटीस बोर्डवरती आपण जे काही टाईप करणार आहोत ते या ठिकाणी शो होणार आहे। या ठिकाणी मी हा नोटीस बोर्ड एक क्लोज करतो आहे। आता या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जेव्हा आपली वेबसाईट शाळेची ओपन करून बघितली तर त्याला अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो। या ठिकाणी काही आपल्या शाळेच्या इन्फॉर्मेशन आहेत, जसं बेसिक इन्फॉर्मेशन असेल, रिकॉग्नायझेशन डिटेल्स असेल, टाईप ऑफ स्कूल असेल, गार्डिशियन अँड ॲप्लिकेशन्स असतील, आपला स्टाफ या ठिकाणी आवर स्टाफ म्हणजे आमच्या शाळेचा जो शिक्षकांचा स्टाफ असेल हा जर आपण या ठिकाणी ओपन केला तर या ठिकाणी HMची माहिती आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते। आता सध्या जो या ठिकाणी स्टाफ आहे हा सध्या अपडेटेड नसल्यामुळे हा जुना स्टाफ या ठिकाणी दिसते, म्हणजे या ठिकाणी हे जे कार्यरत शिक्षक आहेत हे या ठिकाणी अपडेट करायचे बाकी आहेत। अपडेट केल्यानंतर आपण लेटेस्ट जो स्टाफ आहे तो या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर या ठिकाणी स्टुडंट इन्फॉर्मेशन असतील, जसे बेसलाईन एक्झाम होती आणि स्कॉलरशिप एक्झाम असेल, या संदर्भात जो काही डाटा असेल तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। हा नोटीस बोर्ड या ठिकाणी आपला मोटो काय असेल तो या ठिकाणी आपण देऊ शकतो, आपलं व्हिजन काय आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी, कॅलेंडर, स्पोर्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी होमपेजवरती बघायला मिळणार आहेत। त्यानंतर आपल्या जे काही अपकमिंग इव्हेंट असतील शाळेचे ते या ठिकाणी आपण शो करू शकतो। मग या ठिकाणी हा जो काही फेस दिसतो आहे हा फेस ऑपरेट करण्याचं काम मुख्याध्यापकांना करायचं आहे आणि ते अपडेट करण्याचं कामसुद्धा आपल्याला या आत्ताच्या जो मोमेंट आपल्यासाठी जी दिलेली आहे जे अपडेट करायचं आहे त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। आता या ठिकाणी जो लॉग इन म्हणून एक टॅब दिसते बघा, या ठिकाणी आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी एक नवीन विंडो आपल्यासाठी ओपन होणार आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा UDIS नंबर, आता माझा लॉग इन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। आता इथे जाण्यासाठी आपल्याला आपला जो स्कूलसाठी आपण जो पासवर्ड वापरला होता, ID आणि पासवर्ड, तो या ठिकाणी वापरून आपल्याला असा पेज या ठिकाणी ओपन होईल। आता याच्यामध्ये आपले जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं नोटीस बोर्ड असेल, न्यू अपडेट असेल, किंवा आपलं मोटो व्हर्जन असेल, कोड्स असतील, या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचे आहेत।
या ठिकाणी भरपूर अशा स्टॅब आहेत, त्या आपल्याला ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल ती फिलअप करून त्या सर्व अपडेट करायच्या आहेत. आणि या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपण अपडेट करणार आहोत त्या अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. एक उदाहरणासाठी आपण या ठिकाणी अचीवमेंटची टॅब बघूया. अचीवमेंटवरती जर क्लिक केलं तर आपण या ठिकाणी समजा मी या ठिकाणी एक अचीवमेंट समजा एक CRC लेवलवर आपल्याला जे आपली तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती त्याविषयीचा एक इव्हेंट या ठिकाणी टाकतो. समजा फर्स्ट प्राइज गॉट इन कल्चरल प्रोग्राम. आता या ठिकाणी मी हा ॲड केला आणि याला या ठिकाणी ॲड म्हणणार आहे आणि या ठिकाणी तो ॲड केल्यानंतर इथे सबमिट करणार आहे. तर सबमिट केल्यानंतर आपल्याला आपण केलेला इव्हेंट हा कुठं दिसेल तर ज्या ठिकाणी आपलं वेबसाईटचं जे मेन पेज होतं त्या ठिकाणी आपल्याला तो इव्हेंट दिसणार आहे. आता आपण या ठिकाणी बघूया आपल्याला आपला हे दिसतो का. या ठिकाणी आपली वेब पुन्हा आपण आपला या ठिकाणी UDAS नंबर टाकला आणि ओपन केलं तर या ठिकाणी आपल्याला आपला वेब पेज दिसेल आणि इथे आपली जी अचीवमेंट आहे ते अचीवमेंट या ठिकाणी आपल्याला अचीवमेंटच्या टॅबमध्ये बघता येईल. फर्स्ट प्राईज गॉट टू कल्चरल प्रोग्राम 2023. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रत्येक टॅब हे करू शकतो आणि आपला जे हे आहेत शाळेचं मुखपृष्ठ असेल ते अतिशय चांगल्या प्रकारे सजावट करून एका त्रयस्थ यंत्रणेला आणखी आपण कशा पद्धतीने आपली म्हणजे शाळा आहे ही आपण दाखवू शकतो.